नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्राच्या संविधानाची वाटचाल या प्रकरणामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये अल्पसंख्याक विषयक तरतुदी हा मुद्दा आपण पाहिला। भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे। भारतामध्ये विविध जाती आणि धर्मांचे लोक आहेत। त्याच्यामध्ये ज्या जातींची किंवा धर्मांची संख्या जी आहे जी अत्यल्प आहे त्यांना अल्पसंख्याक असं म्हणतात। या अल्पसंख्याकांना संरक्षण देण्यासाठी संविधानाने काही विशेष तरतुदी ज्या आहेत त्या शिक्षण आणि रोजगारामध्ये केलेले आपल्याला आढळतात। यानंतर या प्रकरणातला पुढचा मुद्दा जो आहे तो महिलांसंबंधी कायदे आणि प्रतिनिधित्व विषयक तरतुदी। स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये स्त्रियांना काही अधिकार मिळावेत या दृष्टिकोनातून संविधानाने काही कायदे जे आहेत ते काही कायदे संमत केले। याच्यामध्ये महिलांसाठी काही विशेष तरतुदी ज्या आहेत त्या यामध्ये करण्यात आल्या। यामध्ये महिलांमधील निरक्षरता दूर करणे, महिलांना विकासाच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणे यासाठी काही कायदे जे आहेत ते संविधानाने केले। त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर स्त्रियांची दखल जी आहे किंवा महिलांची दखल घेतली जावी आणि त्यांचा विकास किंवा त्यांची प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून काही धोरणं जी आहेत ती आखण्यात आली। त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा मिळावा या दृष्टिकोनातून काही कायदे जे आहेत ते संविधानाने संमत केले। हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारांपासून स्त्रियांना संरक्षण देणारा कायदा, अशा विविध प्रकारचे कायदे जे आहेत ते आपल्या संविधानाने संमत केले। त्याचप्रमाणे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा जो आहे तो सुद्धा संमत करण्यात आला। त्याचप्रमाणे महिलांचे विविध स्तरांवर प्रतिनिधित्व वाढवणे या दृष्टिकोनातून संविधानाने प्रयत्न केले। आपल्या भारतातल्या ज्या स्थानिक शासन संस्था ज्या आहेत या स्थानिक शासन संस्थांमध्ये सुरुवातीला स्त्रियांना दिलं जाणारं प्रतिनिधित्व जे आहे ते 33% एवढं देण्यात आलं, परंतु नंतर अनेक राज्यांनी ते प्रमाण जे आहे ते महिलांच्या प्रतिनिधित्वाचं प्रमाण जे आहे ते 50% वाढवलं। याच्यामध्ये महाराष्ट्र आणि इतर काही राज्य आपल्या भारतातले आहेत या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व जे आहे ते 50% वाढवण्यात आलं। यानंतर स्त्रियांच्या संदर्भामध्ये न्यायालयांची भूमिका, सामाजिक आणि सामाजिक न्याय आणि समता जी आहे ती स्थापन करण्यासाठी न्यायालयाने एक सामंजस्याची भूमिका जी आहे ती यामध्ये घेतलेली आपल्याला दिसते। नंतर संविधानाची मूलभूत चौकट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण पाहतो की 1950 आपल्या भारताच्या संविधानाची अंमलबजावणी जी आहे ती सुरू झाली। संविधान हे एक प्रवाही असतं किंवा ते एखाद्या जिवंत दस्तऐवजासारखं असतं। परिस्थितीनुसार संविधानामध्ये अनेक प्रकारचे बदल जे आहेत ते करावे लागतात, कारण आपला देश हा धर्मनिरपेक्ष आहे। त्याचप्रमाणे भारतामध्ये असणारी लोकसंख्या जी आहे ती फार मोठी आहे आणि त्यामुळे संविधानामध्ये वेगवेगळ्या प्रकारे परिस्थितीनुसार अनेक प्रकारचे बदल जे आहेत ते करावे लागतात। अर्थात हे बदल करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते पार्लमेंटला किंवा संसदेला आहे। तर हा बदल करताना संविधानाची जी मूलभूत चौकट आहे या मूलभूत चौकटीला कोणताही धक्का न लागता हा बदल करावा असं या ठिकाणी न्यायालयाने सांगितलेलं आहे किंवा न्यायालयांची ही भूमिका आहे। मूलभूत हक्कांसाठी न्यायालयाने अनेक प्रकारचे निर्णय दिलेले आहेत। आता भारतीय संविधानामध्ये माणसाचे जे मूलभूत हक्क आहेत या मूलभूत हक्कांसाठी अनेक प्रकारचे निर्णय जे आहेत ते आपल्या संविधान न्यायालयाने दिलेले आहेत। यामध्ये बालकांचे हक्क, मानवी हक्क, महिलांची प्रतिष्ठा, व्यक्ती स्वातंत्र्य आणि आदिवासींचे सक्षमीकरण या संदर्भामध्ये संविधानामध्ये अनेक प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत आणि या कायद्यांमध्ये संसदेमध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे बदल जे आहेत ते बदल या ठिकाणी करावे लागतात। अशा प्रकारे संविधानाची वाटचाल या प्रकरणामध्ये आपण अनेक मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा
पुस्तकामध्ये पाहून या मुद्द्यांचा चांगला अभ्यास करा आणि या प्रकरणावरचा स्वाध्याय पूर्ण करा. धन्यवाद.